नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की जे काही आपले रिलायन्स जिओ कंपनी आहे, तर यांच्यामार्फत जिओ फोन नेक्स्ट हा जो काही स्मार्टफोन आहे, तर आज शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लॉन्च होणार होता, परंतु काही कारणामुळे या मोबाईलचे लॉन्चिंग लांबणीवर गेलेले आहे। ठीक आहे, तर हा जो काही जिओ फोन नेक्स्ट आहे, तर ही जी काही लॉन्चिंग आहे तरी पुढे ढकलण्यात आलेली आहे, असं जे काही प्रसिद्धीपत्रक आहे तर हे कंपनीकडून काढण्यात आलेलं आहे। तर हा जो काही जिओ फोन नेक्स्ट आहे, तर हा जो काही जिओ फोन नेक्स्ट असणार आहे, तर याची लॉन्चिंग आता पुढची जी काय असणार आहे, तर ही दिवाळीपर्यंत होऊ शकते, असं त्यांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे। तर हे जे काही जिओ फोन नेक्स्ट आहे, तर याचे जे काही 8 महत्त्वाचे फीचर्स आहेत, तर ते तुम्ही इथं स्क्रीनवर बघून घ्या। जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, तर तुम्हाला हे जे काही 8 फीचर्स आहेत, तर त्याचे पाहून घ्यायचे आहेत। आधी जो काही हा जिओ फोन नेक्स्ट होता, तर याची किंमत 3499 होती, तो तुम्हाला 500 रुपयामध्ये सुद्धा मिळणार होता, जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून त्याचं एक एक फीचर पाहून घेऊ शकता। ठीक आहे, तर हा जो काही जिओ फोन नेक्स्ट आहे मित्रांनो, तर काही दिवसामध्ये हा जो काही जिओ फोन नेक्स्ट असणार आहे, तर याच्यामध्ये आता नवीन ॲडव्हान्स व्हर्जन येणार आहेत। तर बघा, रिपोर्टनुसार कंपनी 2 जिओ फोन नेक्स्ट मॉडेल आणणार आहे। एक बेसिक जिओ फोन नेक्स्ट मॉडेल असेल, ज्याची किंमत किती असणार आहे, 5000 रुपये, आणि दुसरीकडे कोणता असणार आहे जिओ फोन नेक्स्ट ॲडव्हान्स, त्याची किंमत किती असणार आहे, 7000 रुपये। परत बघा काय म्हटलं पुढे, ग्राहकाला कोणताही फोन खरेदी करायचा असेल, तर त्यांना संपूर्ण किंमत मोजावी लागणार नाही। म्हणजे तुम्हाला जर खरेदी करायचा असेल, तर तुम्ही संपूर्ण किंमत न देतासुद्धा तुम्ही फोन खरेदी करू शकणार आहात। तुम्हाला तो फक्त 500 रुपयामध्ये खरेदी करता येणार आहे। म्हणजे जेवढी काही किंमत असणार आहे, त्याच्या 10% तुम्हाला रक्कम देऊन तुम्ही तो खरेदी करून घेऊ शकता। ठीक आहे, म्हणजेच काय, तुमचा जो काही फोन असणार आहे, तर तुम्हाला तो EMI मध्ये, म्हणजे हप्त्यामध्ये तुम्हाला तो परत करून घ्यायचा आहे त्याची रक्कम। ठीक आहे, तर बघा, रिलायन्स जिओने NBFC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीशी भागीदारी केली आहे। अशा परिस्थितीत जर ग्राहकाने फोन खरेदी केला, तर त्याला थोडी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, तुम्हाला जर तो फायनान्समध्ये जर घ्यायचा असेल, कोणतीही किंमत असो, तर मग तुम्हाला ती जास्त रक्कम पडणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टीम दिली जाईल, जे अँड्रॉइड 11 आधारित असेल। अँड्रॉइड गोच्या मदतीने ग्राहक अँड्रॉइड फोनच्या मूलभूत अनुभवाचा आनंद घेऊ शकतील। म्हणजे जे काही आपले अँड्रॉइड 11 आहे, तर जसं आपण अँड्रॉइड फोन वापरतो, तर तुम्हाला ही अँड्रॉइड जे काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तर ती मूळ अनुभव तुम्हाला इथं मिळणारच आहे। तसंच बघा, येथे त्यांना गुगलच्या सर्व्हिसचाही ॲक्सेस मिळेल, ज्याद्वारे सॉफ्टवेअर अपडेट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोरवरून ॲप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल। याच्यामध्ये ॲडव्हान्स काय, तुम्हाला इथं गुगलच्या सर्व्हिसचाही इथं ॲक्सेस मिळणार आहे। ठीक आहे, तसंच तुम्ही ॲप्ससुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता गुगल प्ले स्टोरवरून। युजर्स या फोनमध्ये सर्व लोकप्रिय गेमसुद्धा डाउनलोड करण्यास सक्षम असतील। अशा प्रकारे जिओ फोन नेक्स्टबद्दल ही महत्त्वाची अपडेट होती। आपण आशा करूया की याची जी काही लॉन्चिंग आहे आता येणारी, तरी दिवाळीला होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।